प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती असते, त्या व्यक्तीला कितीही विसरण्याचा प्रयत्न केला तरी ती विसरता येत नाही। विश्वास हा खोड रबर सारखा असतो, तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकी बरोबर तो कमी होत जातो। कदर करायला शिका, कारण ना आयुष्य परत येतं ना आयुष्यातली माणसं। वेळ अशा लोकांसोबत व्यतीत करा जे तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले आहे। जीवनाचा प्रवास कधी सोपा नसतो, तो सोपा करावा लागतो, कधी अंदाजाने तर कधी नजर अंदाजाने। काही माणसं लाखात एक असतात आणि काहीकडे लाख असते तरी ते माणसात नसतात। जीवनात तुम्ही कितीही चांगल्या पुस्तकांचं वाचन करा, कितीही चांगले शब्द ऐका, मात्र जोपर्यंत हे सर्व तुम्ही आचरणात आणत नाही तोपर्यंत त्याचा काहीही उपयोग होत नाही। नातं सन्मानित करणारं असावं, अपमानित करणारं नसावं। नातं प्रेरणा देणारं असावं, वेदना देणारे नसावं। नातं बळ देणारे असावं, भाव देणारे नसावं। साथ देणारं असावं, तमाशा बघणारे नसावं। अधिकार तिथेच असतो जिथे प्रेम असतं, आणि जिथे प्रेम असते तिथे भांडणेही असतात। म्हणूनच प्रेमात कोणी रागानं बोललं तर ते मनावर घ्यायचं नसतं, कारण राग हा क्षणिक असतो आणि प्रेम कायमचं असतं। तसंही त्याच्या रागाच्या बोलण्यापेक्षा त्याचं न बोलणं तर जास्त त्रासदायक असतं। यशस्वी व्हायचे रस्ते खूप आहेत, फक्त त्या रस्त्यावर चालण्याचे कष्ट आपल्या पावलांनी घेतले पाहिजे। वेळेला कोणी येत नाही आणि वेळ निघून गेल्यावर म्हणतात, मला सांगायचं होतं, मी आलो असतो। सुखासाठी कुणाकडे हात जोडू नका, वेळ वाया जाईल। ही दुनिया मतलबी आहे, त्यापेक्षा दुःखाशी दोन हात करा, सुख आपोआप येईल। चुकीच्या दारात भिक्षा आणि चुकीच्या माणसांकडून अपेक्षा दोन्हीही निरर्थकच असतात। आपलेपणाची हक्काची सावली संपली की परकेपणाचं कोवळं ऊन पण चटका देऊन जात असतं। हसून पाहावं, रडून पाहावं, जीवनाकडे नेहमी डोळे भरून पाहावं। आपण हजर नसताना आपलं नाव कोणीतरी काढावं। प्रेम माणसावर करा किंवा माणुसकीवर करा, पण ते मनापासून करा। प्रत्येकाच्या मनाचा दरवाजा आपण उघडू शकतो, फक्त आपल्याकडे माणुसकीची चावी असली पाहिजे। सुख आहे, सत रहा, आनंदी रहा। पुन्हा भेटूया सुंदर सुविचाराबरोबर, जे आपले जीवन उत्साही करतील।